सुप्रभात मुलांनो, आज आपण वर्ग दुसरा विषय मराठी ह्यामध्ये दिलेला आहे पाठ चौथा चतुर हिराबाई। तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत। बरं का मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 12 काढा, त्यामध्ये दिलेला आहे पाठ चौथा चतुर हिराबाई। तर आज आपण ह्या पाठाचं वाचन करणार आहोत। तर मुलांनो लक्ष देऊन ऐकावे। पहाट झाली, माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला। माणिकने बायकोला हाक मारली। बघा चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला, हा आहे माणिक आणि ही त्याची बायको। दोघांनी सगळीकडे बैलाचा शोधाशोध केला घेतला, पण बैल सापडला नाही। दुसरा बैल चोरी गेला होता। त्यानंतर बघा, माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले। अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला। आवाज ऐकून चोर घाबरला, तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे। दोघे भांडू लागले। हिराबाई चतुर होती, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले। चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग। बरोबर सांगितले तर बैल तुझा, चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले। हिराबाईने हात बाजूला केला, बैलाचा कोणता डोळा अधू नाही असे दिसले। लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। तर मुलांनो तुम्हाला हा पाठ समजलेला आहेच। तर ह्या पाठामध्ये आलेले काही प्रश्न आहेत ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।